शिरपूर तालुक्यातील तराडीतील माधव सोनू बागोली यांच्या शेतातील बाहेर असलेल्या गायीच्या वासरूला बिबट्यानं ठिकठिकाणी लचके तोडून पडशा पाडला. घट नंबर 34/1 मध्ये गाय व वासरू रात्रीला शेतात बांधलेले होते. माधव सोनू बागोल व भूषण बागोल हे दोघे जण रात्री जेवण करून गाय व वासरू बांधलेले जागे जाऊन शेतात रात्री आपल्या गुरांना चारा टाकून रात्री घरी गेले. रात्रभर रिमझिम पाऊस सुरू असल्यानं शेतात बिबट्या केव्हा शिरले हे त्यांच्या लक्षात आले नाही. सकाळी 5 वाजेच्या सुमारास शेतात गेल्यावर गायीजवळ त्यांना वासरू दिसले नाही. आजूबाजूला पाहिले असता त्यांना हा प्रकार पाहावयास मिळाला. कापसाच्या शेतातून आत प्रवेश करून बांधलेल्या गायी वासरूवर हल्ला करून वासरूचे ठिकठिकाणी लचके तोडून मृत्युमुखी पडल्याचे निदर्शनात आले. दुसऱ्या दिवशी दुपारी आदिवासी बिल्ला आपल्या बकऱ्या चारत असतानाच मागच्या बाजूला बिबट्यानं हल्ला करून एक बकरी पस्त केली. तसेच या शेतकऱ्यांनी सदरची घटना तराडी तलाठी आहिरे वन विभागाचे अधिकारी व येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांना माहिती दिली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर ओझरकर वनपाल प्रशांत लांडगे वन विभागाचे अधिकारी पी ए पाटील पोलीस पाटील प्रतापसिंग ग्रासे तुळशीराम भांबरे यांनी घटनास्थळी जाऊन घडलेल्या घटनेचा पंचनामा केला. सदरील घटनेत शेतकरी माधव सोनू बागोल व भूषण बाग यांचे जवळपास 20,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. सदरील वासरू झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई वन्यप्राणी हल्ला या नियमानुसार पशुपालन यांना देण्याची मागणी सरपंच जयश्री धनगर व ग्रामस्थांनी केली आहे. तसेच या परिसरात बिबट्याचे पायाचे ठसे उमटल्याचेही दिसून आलं आहे. पाहूया ही बातमी. प्रतिनिधी महेंद्र कोंडे, माझा महाराष्ट्र न्यूज, तराडी.